योकार हा समृता खणगावकर सुरवेक पळयायचे हेडलाईन्स। मोपा आणि दाबोळे दोन्ही विमानतळ उरतले चालू सांगले माविनान। 1 जानेवारीक मोपा सावन सुरू ओमान एअरलाईन्सची सेवा। वाटते मागणेक लागून लोक बेकायदेशीर रितीन भाड्यान दितात पर्यटकांक खासगी वाहना। ताजे आड कारवाय करपाची मुख्यमंत्र्याची शिटकावणी। कायदेशीर जमिनी आशिल्ल्याचे लोकांनी दिवचे पुरावे, रद्द करता सांगेचो आयआयटी प्रकल्प, सुभाष फळदेसायचे विरोधकांक आवाहन। गोयात गजगशीत पावसाची शक्यताय, 20 आणि 21 वेर हवामान विभागाचो येल्लो अलर्ट। आणि आता आयच्यो कोकणी खबरो विस्तारान। राज्यात दर वर्षा 250 ते 300 गंभीर अपघात घडतात, मुख्यमंत्री प्रमोद सावंतान सांगले। राज्यात रस्त्यांची सुरक्षताय सुधारपाच्या हेतान 21 तारखेक मिनेझिस ब्रागांझा हॉलात कार्यशाळा दवरल्या। वेगवेगळ्या सरकारी खाती आणि लोकांकडल्यानय सुचोवण्यो मागयतले, मुख्यमंत्र्यांनी सांगले। येरादारी कॅमेरे आणि येरादारी लायटी सयत मुळाव्यो साधन सुविधा चडशे कडेन काम करिनात, ही वस्तुस्थिती। दर काही दिवसांनी राज्यात अपघातात जीव वतात। राज्यात दर वर्षा अपघातात सुमार 250 ते 300 जणांक मरण येता। हे संबंधी सरकारने एक कार्यशाळा घडवून हाडल्या, जातूंत PWD येरादारी सेल आणि भाऊस एकठांय येऊन रस्त्याची सुरक्षितताय सुधारपा खातीर येवजण आखतले। पूण म्हयन्या आदी बसयल्ल्यो कोट्यांनी ट्रॅफिक लायटी आणि कॅमेरे चडशे बंद आशिल्ले, ते सध्या कळमेवून गेल्यात। ट्रॅफिक, ट्रान्सपोर्ट आणि PWD या तिघांनी जो इशू मुद्दामून दौरला, आता त्या रोड सेफ्टी मॅनेजमेंट आणि टू रिड्यूस द ॲक्सिडंट इन द स्टेट, हाज्या खातीर आमी 21 तारखे दीस मिनेझिस ब्रागांझान एक फॉर पब्लिका खातीर इंटरॅक्शन, पब्लिकांनी आपली सजेशन्स दिवची, आमी प्रेझेंटेशन दितले, आमी कितें तयार केलां ते, आनी ॲक्सिडंट रिड्यूस करपा खातीर पुराय स्टेटीत म्हणजे नॅशनल हायवे, स्टेट हायवेज, हाज्या खातीर कितें करचें, हाज्या खातीर एक चर्चा सत्र आमी 21 तारखे दिसा मिनेझिस ब्रागांझान हांगासर घडोवन हाडटा। तितूर सगळ्या विशेष करून प्रेसवाल्यांनी पार्टिसिपेट जावचें, आपल्या रायटिंगान किंवा आपले प्रेझेंटेशन तेंच्यांनी सबमीट करचे, तेजेर वर्कींग करून राज्यातले ॲक्सिडंट, म्हणजे आमी ऑन एन एवरेज पळयता की वर्साक 250 ते 300 लोक हे ॲक्सिडंटान वता। आमी टोटल जर आकडो घेत जाल्यार 250 ते 300 लोक वेगवेगळ्या ॲक्सिडंटांनी वता। हे कमी करपा खातीर म्हणजे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाचो रोल कितें आसतलो, पुलीस डिपार्टमेंटाचो रोल कितें आसतलो, PWD डिपार्टमेंटाचो रोल कितें आसतलो, आनी पब्लिकाचो रोल कितें आसतलो, हो तितकोच म्हत्वाचो आसा। ताज्या खातीर आमी एक वर्कशॉप घेता आणि ताज्या उपरांत पुराय इम्प्लिमेंट म्हणजे स्ट्रॉंगली सगळी कडेन इम्प्लिमेंट करपा खातीर आमची तिनूय डिपार्टमेंटां काम करतली। हॅल्मेट घालूंक नाशिल्ल्यांक पुलीस चड करून बायकरांक दंड घालतात। कायद्यान फाटल्यान बसतल्यांक हॅल्मेटाची सक्ती आसा, पूण तांकां तालाव दिनासतना पुलीस कांय प्रमाणांत नमळे दाखयतात, अशें येरादारी मंत्री माविन गुदिनून सांगले। रूल आसा हॅल्मेट पिलियन रायडरांनी घालचे म्हण, पण आम्ही ते स्ट्रिक्टली तितले इम्प्लिमेंट करना, कित्याक मेन रायडर आहात तेच येणार, बट इन देअर ओन सेफ्टी दे शूड वेअर। गोवा 365 खातीर अमर चावरिया। परवडपी भौशीक येरादारी नाशिल्ल्यान राज्यातल्या सुवातांनी भोंवपा खातीर आणि पर्यटक भाड्याच्या मोटरीचेर चड भर दितात, पूण वाटते मागणेक लागून लोक बेकायदेशीर रितीन पर्यटकांक खासगी वाहना भाड्यांनी दितात, अशे तरेचे गैरवागणुके आड कारवाय करतले, मुख्यमंत्र्यांनी शिटकावणी दिल्या। पर्यटन हो राज्याचे अर्थवेवस्थेचो फाटीचो कणो जावन रावला। टॅक्सी दर चड आशिल्ल्यान आणि निमण्या डेस्टिनेशना खातीर योग्य भौशीक येरादारी नाशिल्ल्यान पर्यटक चड करून मोटर भाड्यान घेवपाचो आधार घेतात, पूण लोकांनी पर्यटकांक उण्या दरात खासगी वाहनां भाड्यान दिवप हे नवें न्हय, ताचो परिणाम भाड्यान दिवपी मोटार सेवा कंपनीचेर जाता, अशा वाहनांच्या धन्यांचेर कारवाय करतले अशी शिटकावणी मुख्यमंत्र्यांनी दिल्या। ऐकात। रेंट बायक आहा पळय न्ही रे, आतां मांडवी 3 पुला वेल्यान येतालो, दोग जाण बायक घेवन त्या पुला वेल्यान येता, गोंयकार कोण येवचो ना, म्हणजे दोनूय बायक रेंट बायकूय न्ही, परत त्यो गोंय म्हणजे विदाऊट रेंट बायक तेंच्यांनी भाड्याक दिल्ल्यो इल्लिगली,
कारण ते नाला थर्ड ब्रिजा वेल्यान कोण येवचे नासले. तेजो कारण तो येल्लो नंबर प्लेटूय न्ही, हे दिवपाचे बंद करपाक जाय, नाजाल्यार स्ट्रिक्टली ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट आनी पुलीस डिपार्टमेंट एक्ट जातलो आनी गाडी एकदां धरली जाल्यार मागीर सोडचे ना. येरादारी मंत्री माविन गुदिनोन सांगले जायत्यो गाड्यो भाड्यान दिवपी वेवसाय पर्यटकांक IESI प्रमाणीत हेल्मेट दिनात, पूण ताचे बदला दंड टाळपा खातीर सवाय प्रमाणीत हेल्मेटां दितात. हे जे रेंट बायक दितात तेन्ना पयलो तो रूल नाशिल्लो, वेन दे गीव देम परमिशन दे शूड शो अस दॅट ISI मार्क हेल्मेट्स तेंचे आज घेयला म्हूण, नाल्यार ते दिना ते हांकां ट्युरिस्टांक दिना. एक एकदां ते बेश्टे तात्पुरती एक बेश्टेले हेल्मेट घालता, वेर देर इज नो सेफ्टी जस्ट टू. गोवात्री 365 खातीर अमर चावरिया. नवे ओमिक्रॉन स्ट्रेन आयिल्ल्यान जायत्या देशांनी कोविड केशींनी व्हड प्रमाणांत वाड जाल्या. भारतांत एका दिसांत 1,946 दुयेंती वाडिल्ल्यान कोविड दुयेंतींचो आंकडो 4 कोटी वयर पावला. एक्टीव पेशंट 25,938 मेरेन देंवला. केरळचे पेशंट धरून 10 जाणांक मरण आयला. एकूण आंकडो 5 लाखां वयर पावला. फाटल्या 24 वरांत 1,946 नवे दुयेंती, 24 वरांत 10 मरणांची नोंद. भारतात फाटल्या 24 वरांत 1,946 नवे कोरोना दुयेंती मेळिल्ल्यान मरण आयिल्ल्यांचो आंकडो 528,923 जाला. दिसपट्टो पॉझिटिव्हिटी रेट 0.75%, सप्तकी पॉझिटिव्हिटी रेट 1.1%. भारतात सक्रिय केस लोड 25,968. महाराष्ट्रात 358 नवे कोरोना दुयेंती आणि 2 जणांक मरण आयिल्ल्यान कोरोना संसर्ग जाल्ल्यांचो आंकडो 81,28,258 जाला. नवे ओमायक्रॉन स्ट्रेन आयिल्ल्यान जायत्या देशांनी कोविड केसींनी व्हडा प्रमाणांत वाड. देशांतल्या कांय वाठारांतल्या नव्या उपप्रकाराच्या ओमायक्रॉनाचे दुयेंती सापडिल्ल्यान केंद्रीय भलायकी मंत्री मनसुख मांडवियान मंगळारा कोविड परिस्थितीचो नियाळ घेतलो. मास्कां घालप आणि कोविड योग्य वागणूक पाळप चालूच उरपाक जाय असो निष्कर्ष बसकेत झालो. चीनात 18 ऑक्टोबराक नव्या कोविडाक मरण आयिल्ले ना. फाटल्या कांय दिसांनी वेगवेगळ्या राज्यांनी ओमिक्रॉन प्रकारच्या कोरोना व्हायरसाचे उण्यात उणे 5 नवे उपप्रकार सापडल्यात. आता मेरेन ह्या उपप्रकारांक लागून गंभीर दुयेंसाची माहिती मिळूंक ना, पूण जायते फावट कोरोनाची वागणूक कळना देखून जतनाय घेवप गरजेचे अशें भलायकी मंत्रालयांतल्या मुखेल सुत्रांनी सांगले. मंत्रालयाची एकूण घडणुकांचेर नदर आसा. मुंबय नागरी संस्थेन मंगळारा सुचोवणी जाहीर करून सांगला, नागरिकांनी सणांच्या हंगामात जतनाय घेवची. BA.2.3.20 आणि BQ.1 ह्या नव्या वेरियंटाचो उल्लेख करून महाराष्ट्र भलायकी खात्यान COVID-19 केशी वाढू येतात अशी शिटकावणी दिल्या, खास करून गिमाच्या दिसांनी आणि सणा परबांच्या हंगामात. ब्युरो रिपोर्ट, गोवा 365. आता घेऊया एक लहानसो विसव. विसव उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. सांग्या IITक विरोध करप्यांनी थंय आपल्यो शेत जमनी आशिल्ल्याची कागदपत्रां दाखोवची. मंत्री आणि सांगेचो आमदार सुभाष फळदेसायान लोकांक आव्हान दिला. कोणेय तसे दाखवून दिल्यार सांग्या IITचो निर्णय फाटी घेतलो खंय, फळदेसाय सांगता. शेत जमिनींचेर सरकार IIT हाडून तांचे पोट मारता असो आरोप करून सांगेच्या वेगवेगळ्या वाठारांतल्या थळाव्या लोकांनी आणि आदिवासींनी IITक विरोध चलयला. थळावो आमदार सुभाष फळदेसाय म्हणटा, ह्या विषयाचेर सरकारान चर्चेची सगळीं दारां उक्ती दवरल्यात. प्रस्तावित IIT जमिनीचेर केल्ल्या अतिक्रमणाची भरपाय दिवपाक सरकार तयार आसा अशें फळदेसायान स्पश्ट केलें. IIT टीम येवपाक जाय आनी परत करपाक जाय. आतां डिमार्केशन जाल्लें आसा, प्लॅन रेडी आसा, जी इन हावस बॅक ऑफीस जी काम आसा ती चालू आसा. ताज्या नंतर IIT लोकांचो ओपोज कित्या खातीर आसा, आमी सगळीं दालनां ओपन केल्लीं आसात. लोकांक जो ओपोज आसा तो खंय तरी प्रोटेस्ट करून करचे परस तांणी सरकारा कडेन पेपर जमा करचे, लिगल येवचे की म्हजी ही जमीन आसा, किंवा सरकार रिपोर्टरांकय व्हरून दाखोवचे. तुमी म्हजे कडेन मागचे परस त्या रिपोर्ट तांकां सांगपाचें की आपलें शेत खंय, शेतकरी म्हणून आसा पळय न्ही, जस्ट आस्क देम तुजें शेत दाखय. आनी तातूंत भितर एक कडस आसा जर जायत हांव IIT फाटी घेत. एक आंब्याचें झाड, एक पणसाचें झाड ह्या मार्केटेड एरिया भितर दाखोवचें. बिकॉज ऑफ दॅट ते खंयचेच तुमचे जे रिपोर्टिंग मिडिया आसा तांकां व्हरून दाखयना. ते सरकारी जमनीच्या भायर जे शेजारां आशिल्लीं तांणी एक एक मिटर भितर घेवन कांय काजूची झाडां दिसतलीं निश्चितपणान.
तेय आसा जर जाय जाल्यार आमी सांगता तांकां की तुज्यानी जर तुगे ट्रेडी हें आसा खूब एनक्रोचमेंट आसा जाल्यार पसून ऑफर दिल्ली आसा आनी हातूंत भितर जर 7.5 लाख स्क्वेर मिटर जमनी भितर कोणाली 20-25 हजार एक 500 शेतकऱ्यांची 2-2 हजार जर त्यांनी एनक्रोच केल्ली आसा गव्हर्मेंट इज रेडी टू सेटल डॅम ऑल्सो म्हणजे एक 5% जमीन जर एखादे वेळ कोणी क्लेम करता इट इज नॉट देअर ओन क्लेम पसून करता जर जाय तर 5% जमनी लागून 95% जमनीचेर येवपी हो वचना आयआयटीचे जमिनीचे मर्यादेतल्या वाठारातली इगर्ज आणि मसणभुयेक वगळिल्ल्याचे फळदेसायन सांगले चर्च हातून भितर नाशिल्ली इट वॉज विद इन दीस एरिया बट इट इज एक्सक्लुडेड 9,000 स्क्वेअर मीटर्स ऑन देअर ओन आता पर्यंत नावार नसली सरकारान त्यांना अश्युअर केले असा आणि डिमार्केशन बाहेरन केले असा चर्च इज एक्सक्लुडेड तुगेले सिमेंट इज एक्सक्लुडेड अँड म्हणजे एक्सक्लुडेड म्हणा अशें वंटी देखून वेळना त्यांना आवंताच जागो जो आता पर्यंत त्यांच्या नावार येईल नावार करून दिला गोवा 365 खातीर पणजेच्या श्यामचारी मोपा आणि दाबोळी विमानाची येरादारी आता दोनूय विमानतळा वयल्यान जातली दोनूय विमानतळाचो बरो वापर जातलो येरादारी मंत्री माविन गुदिनोन सांगला ओमान एअरलायन्साची विमानां 1 जानेवारीच्यान मोपा विमानतळा वयल्यान उडान करतली ते फाटभुंयेर माविन उलयला गोंयांत दोन विमानतळ आसात पयलो दाबोळेचो आनी आतां उक्तो जावपाचो आसा तो मोपाचो ल्हवल्हव कांय एअरलायन्सांनी आपले रूट बदलपाक सुरवात केल्या देखीक ओमान एअरलायन्सान 1 जानेवारी सावन आपल्या विमानांची उड्डाणां मोपा विमानतळा वयल्यान करपाचें थारायलां ताचेर येरादारी मंत्री माविन गुदिनोन दिल्ली ही प्रतिक्रिया ओमान एअरलायन इज ओनली वन एअरलायन देर आर वेरियस अदर एअरलायन वी आर ट्रायिंग टू कंबाइन सिनर्जीज ऑफ बोथ एअरपोर्ट सो हाऊ to get the best optimum utilization of both airports CMN tumka ata sangla ek meeting apayta and we'll do that so it will be distributed don't worry, will not close it will be distributed yes goa 365 khatir shamchari portun gayak vyavsayik viso viso pran portun ekda yokar poya urilya kobro kendra sarkar yata te 27 tarkhek chintan shibir gheopache asa हे राष्ट्रीय स्तरावयले बसकेत केंद्र आणि राज्यातल्या विविध मुद्द्यांचेर चर्चा करतले मुख्यमंत्री प्रमोद सावंता बरोबर मुखेल सचिव आणि DGP हे बसकेत वाटो घेतले मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत 27 आणि 28 तारखेक हरियाणा जातले बसकेक वतलो मुख्यमंत्र्याबरोबर मुख्य सचिव आणि DGP हजर रावतले अमित शहा बसकेची यजमानकी करतलो चिंतन शिबीर जे 27 आणि 28 तारखेक जावपाचे असा म्हणजे होम मिनिस्टर प्रतिदा चिंतन शिबीर राज्यात मुख्यमंत्री म्हणजे हा प्रेझेंट असतलो स्टेट होम सेक्रेटरी CS आणि DGP हाजे हरियाणा हंगासर जावपी चिंतन शिबीर जावपाचे असा त्या चिंतन शिबिराक स्वतः वयतलो राज्यातले वेगवेगळे इश्यूज रिलेटेड विथ द होम आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे जे वेगवेगळे इश्यूज असतात ते मांडपाक 27 आणि 28 तारखे दिसा आता घेऊया हवामानाचो वेध फुडले 2 दीस हवामान खात्यान गोंयात येल्लो अलर्ट लागू केला गोंयात 21 तारखे मेरेन कांय सुवातांनी घोग्यांनी पावस पडूं येता त्या उपरांत कांय दीस वेगवेगळ्या सुवातांनी कमी चड पावस चडटलो मजगतीं चडावत आनी उणें तापमान 32 आनी 24 डिग्री सेल्सियसा मेरेन उरतले राज्यांत थंड वातावरण अणभवपाक मेळटा देखून फाटले सप्तकांत सेगीतपणान येलो अलर्ट जाहीर करत आयल्यात फुडले 2 दीस बिरेस्तार आणि शुक्रारा अवघ्यास काय सुवातांनी घसघसून पावस शिवरू येता देखून येलो अलर्ट जाहीर केला 22 तारखेक पावस कमी जातलो 23 वेर सुकें पडूं येता 19, 20 आणि 21 येलो अलर्ट काय सुवातांनी घसघशीत पावस 23 वेर पावस विसव घेतलो चढावत आणि उणें तापमान 32 डिग्री सेल्सियस आणि 24 डिग्री सेल्सियस गोवा 365 ब्युरो रिपोर्ट गोवा 365 कोंकणी खबरो हांगा सोंपतात ह्यो खबरो तुमकां www.goa365.tv हे आमच्या वेबसायटीचेर पळोवपाक मेळटल्यो ते भायर फॉलो करात आमचो फेसबूक आनी ट्विटर अकाउंट मेळ्या परत आयकपाक गोंयकारांचो आवाज गोवा 365 मोग आसचो